नमस्कार। आपल्या मल्हार टीव्हीच्या माध्यमातून बऱ्याच वेळा लोकांना होणारे अन्याय असतील, सिडकोची कामं न होणारी कामे असतील याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला एक नगरसेवक म्हणून मी केलेला आहे। आणि निश्चितच आपल्या या चॅनलद्वारे आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, सभागृह नेते परेश ठाकूर साहेब असतील, महापौर कविता डॉक्टर कविता चोतमल मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाने नवीन परिमळमध्ये कामं करत आहेत। दिनांक 6 डिसेंबरला सिडकोला टाळेबंद आंदोलनाचा जो एक करण्याचं नियोजित केलं होतं त्यासाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर परेशदादा ठाकूर यांनी चांगले मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे सिडकोचे अधिकारी जे कधीही काम करणार तप्तर नसले त्यांनी कामात तप्तरता दाखवली आणि बऱ्याच अंशी कामं करण्याचा नवीन पनवेलचा सपाटा त्यांनी लावलेला आहे। तरीसुद्धा एक महत्त्वाचं काम म्हणजे राहून गेलेलं असं दिसते मला की सेक्टर 20 आणि सेक्टर 17 जोडणारा जो आपला किंवा विचुंब्याच्या इथला आपण जो पोदिवरचा भुयारी मार्ग म्हणतो इथं जे काय पूल रेल्वेचा पूल आहे त्या पुलाखाली थोडा पाऊस झाला तरी पाणी तुंबतं, कुठे एखादा टँकर गेला तरीसुद्धा पाणी तुंबतं वाहून गेल्यानंतर, आणि ते पाणी जाण्यासाठी मार्ग नाही। याबाबतचं सिडको अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, हे काम सिडको अधिकाऱ्यांचं आहे, ते त्यांनी त्वरित करावं। कारण तिथे जे पाणी वाहून जाण्यासाठी जे हे छोटा नाला असतो तिथे सिमेंट काँक्रीटचं चुकीचं काम केलेलं आहे। याबद्दलचं आम्ही परेशदादा ठाकूर आम्ही आत्ता मागच्या 9 तारखेला एक सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग घेतली, त्यावेळीसुद्धा सांगितलं त्यांना की हा टेक्निकल मुद्दा आहे, अद्याप त्यांनी तो केलेला नाही। माझी आपल्या चॅनलद्वारे मी त्यांना पुन्हा विनंती करतो की हा जो टेक्निकल मुद्दा तो लवकरात लवकर सॉल्व करावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा थोडा जरी पाऊस झाला पाणी तिथे टँकर केल्यानंतर सुद्धा पाणी तुंबतं आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना तिथे चालत जाणारा खूप त्रास होतो। त्याचबरोबर आपण बोगदा पास केल्यानंतर पुढे गेलो का तिथे सुद्धा मागे TIPL चे काम चालू असताना त्यांना कुठल्याही म्हणजे न घेता त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तिथला खड्डा भरला, परंतु तिथे अजून ती खडबडीत जागा असल्यामुळे तिथे खड्डे आहे। तिथे 2 व्हीलर्स नेहमी बघतो आपण, स्कूटीसारखी गाडी असेल तर मुली असतील महिला असतील हे नेहमी तिथे घसरून पडलेले पाहिलेले आहेत, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत। तरी हे सुद्धा लोकांना जी काही तिथली गरज आहे ही सिडकोने लवकरात लवकर करावी, तिथले खड्डे मुक्त ह्या रस्ता करावा आणि त्या चांदण म्हणजे जो भुयारी मार्ग आहे तिथला एक टेक्निकल मुद्दा जो पाणी वाहून जाण्याचा आहे ते लवकरात लवकर तिथलं ते गटर छोटं गटर आहे ते तोडून मोठं करावं। त्याचबरोबर आपण ज्यावेळी म्हणजे के मॉल साईडला किंवा नवी पनवेल साईडला ज्यावेळी निघतो बोगदा पास करून तिथे एक पाईप टाकून जे वरून डोंगरावर किंवा जुन्या लाईनवरून पाणी वाहून येतं ते त्या पाईप टाकल्यानंतर ते नदीकडच्या साईडला सोडलं तर पाणी भुयारी मार्गात न जाता डायरेक्ट परस्पर पास होईल, म्हणजे दोन्ही साईडचं जर असं पाण्याचं नियोजन केलं तर तो रस्ता जो आहे पाणी मुक्त होईल आणि तिथून पादचारांना जाताना त्रास होणार नाही अशी माझी आपल्या या मल्हार चॅनलने खरोखर सर्वसामान्यांचा आवाज आहे आणि हा निश्चित आवाज माझा या सिडको अधिकाऱ्यांपर्यंत जाईल आणि या लोकांच्या समस्या सुद्धा अशी मी आपल्यातर्फे आपल्याला विनंती करतो हे चॅनलद्वारे पोहोचवावे आणि सिडको अधिकारी हे तप्तरतेने काम करतील। अन्यथा आमच्या मागे जी पॉवर आहे ती आमदार प्रशांतदादा ठाकूर आहे परेशदादा ठाकूर आहे, निश्चित मग पुन्हा मी त्या पॉवरचा वापर करून सिडको अधिकाऱ्यांना हे काम करून घेईल आणि ही मी आपल्या चॅनलद्वारे विनंतीपूर्वक त्यांना कळवतो की त्यांनी काम करावं अशी माझी विनंती राहील। थँक्यू व्हेरी मच।